नमस्कार श्राव्यास किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एग्लेस रवा केक रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी ते दही घेतलेलं आहे दूध घेतलेलं आहे मिल्क पावडर पिटी साखर मैदा रिफाईंड ऑइल टूटी फ्रुटी रवा बेकिंग पावडर बेकिंग सोडा मीठ कलर आणि व्हॅनिलाइसेन्स इथे मी एक बाउल घेणार आहे त्यामध्ये मी वेट इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे जसे की दही तेल हे सर्व आपल्याला विस्करच्या सहाय्याने एकजीव करायचं आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे त्यामध्ये मी पिठी साखर ॲड करणार आहे व्हॅनिला इसेन्स हे देखील आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे त्यामध्ये त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता मी इथे दुसरा बाऊल घेतला आहे त्यामध्ये मी ड्राय इन्ग्रेडियंट ॲड करून घेणार आहे इथे मी एक चाळण ठेवलेली आहे त्यामध्ये बारीक रवा आपल्याला चाळून घ्यायचा आहे त्यानंतर मिल्क पावडर मैदा बेकिंग पावडर बेकिंग सोडा मीठ आणि हा कलर मी ॲड केलेला आहे हे सर्व आपल्याला चाळून एकजीव करून घ्यायचं आहे ड्राय इन्ग्रेडियंट चाळल्यामुळे त्यामध्ये एरेशन निर्माण होतं आणि आपल्या केक फुगायला मदत होते आता मी ड्रायमध्ये वेट इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे त्यानंतर मी याच्यामध्ये दूध ॲड केलेलं आहे हे सगळं आपल्याला हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे एका दिशेने तुम्ही बघू शकता मी इथे टीन घेतलेला आहे लोफ टीन तो मी तेलाने ग्रीस करून घेणार आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला मैदा डस्ट करून घ्यायचा आहे हा मैदा सगळीकडे कोट होईल अशा पद्धतीने आपल्याला डस्ट करून घ्यायचा आहे लोफ टीन उलटा करायचा जेणेकरून जो एक्स्ट्राचा मैदा आहे तो निघून जाईल यामध्ये आपल्याला तयार बॅटर पोर करून घ्यायचं आहे थोडं टॅप करायचं आहे आणि मी इथे एका बाऊलमध्ये टूटी फ्रुटी घेतलेली आहे त्यावर त्यामध्ये आपल्याला एक चमचा मैदा ॲड करून हा मैदा आपल्याला त्यामध्ये वरती टॉपिंगमध्ये भरायचा आहे त्यानंतर मी इथे बेकिंगसाठी हा लोफटीन ठेवून देणार आहे बेक झाल्यास आपला केक असा दिसतो तुम्ही बघू शकता थंड झाल्यास डिमोल्ट करून हा केक आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा केक तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये याची साहित्य आणि कृती ही डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तुम्ही बघू शकता आपला केक किती स्पॉन्जी झालेला आहे आणि किती फ्लपी झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका श्राव्यास किचन या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद